प्रतिक्रिया ही राहील की काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास दाखवून मला लोकसभेची अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल मी त्यांच्या आभारी राहील. कामच नाही तर कारभारावर कसं, म्हणजे कामगिरीवर कसं बघसाल? कामच नाही, फक्त इतरांवर टीका, कुठल्याही बाबतीचा इव्हेंट, कुठली नौटंकी, म्हणजे हिरो आणून इथं नाचल्यानं प्रश्न सुटणार नाही हे लोक मेळघाटचे लोक सांगतात. म्हणून इथं ते प्रश्न नाहीत लोकांचे. लोकांचे प्रश्न बेरोजगारी आहे, लोकांचे प्रश्न महागाई आहे, लोकांचे प्रश्न मेळघाटचे प्रश्न आहेत, हे अनेक प्रश्न आहेत. पण ते प्रश्न न सोडवता कुणावर तरी टीका करत राहणं, कुठले तरी इव्हेंट करणं, यातच त्यांचं जे 5 वर्ष आहे ते गेले. त्यामुळे त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालं विकास कामांकडे. पूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे की त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे आणि जात चोर म्हणून आज ते प्रसिद्ध आहे. तर माननीय उच्च न्यायालयानंसुद्धा ते जात प्रमाणपत्र खोटं ठरवलं. आज माननीय सर्वोच्च न्यायालयात त्याची अपील आहे, परंतु आज ना उद्या ते जात प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर निर्णय घेईल. विकास कामं जे काही मतदारसंघाचे कामं आहेत, ज्या मूलभूत काही सुविधा आहेत, पायाभूत सुविधा असतील किंवा माणूस हा केंद्रबिंदू राहील माझा, मग त्यावर जे काही सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्यावर जे काही काम करता येईल ते काम सातत्यानं केल्या जाईल. तसेच मेळघाटकडेसुद्धा पूर्णतः लक्ष देण्यात येईल.